मित्रांनो, गावचं रिसेप्शन आता चालू झालंय. मित्रांनो, जाण्याची तयारी करतोय वाजीकडे. आता वरात नाचायची आपल्याला आणि अशी बॅग बांधावी लागते. भेटू आपण. च येतोय ना आता? नाही आता घरी. चल च तर मित्रांनो, आता दुसऱ्या भागामध्ये स्वागत आहे. आम्ही पोहोचलो आता गावात, जस्ट फ्रेश झालो, कपडे घातले, वाजलं तर आता आधीच आता डायरेक्ट जेवायला जायचं, रिसेप्शनला जायचं. आपण पाकिट पण नाही घेतलं ना? ते आमच्यासोबत आहे बाबू. बाबू, तुझं नाव काय? ते आर्यन बाबू आहे. खूप मोठं काम केलं त्याने, ऋषीला चप्पल दिली त्याने. कितीला आहे तू? चौथीला आहे. मित्रांनो, इथे आमचे पाटील शेठ आले. पाटील शेठ कालच आलेला. ऐकलं काल तू हे होता, फायर होता. मी कधी फायर? फॅन फायर होता काल. ऋषी खातोय चिकन स्पेशल ट्रीटमेंट. दोघं जण बसला होता जेवायला. पुढचा प्लॅन सांगतो तुम्हाला नक्की काय आहे. लय दमलोय. नितेश कामेरकर आणि ताळके निघाले मुंबईला. नितेशने टांग दिली. नितेश थांबणार होता पण तो निघाला लागेल. आता आम्ही दोघांचा विचार आहे की दापोलीला जायचं. मित्रांनो, गावचं रिसेप्शन आता चालू झालंय. पाकिट भरलं की रे? अभिनंदन. कॅमेरा अभिनंदन आहे ना, ओळखला? धन्यवाद. मित्रांनो, आता जेवण झालं. मग अशी बघितलं जेवण झालं आणि त्यानंतर आता रोहितला रिसेप्शनला भेटलो, फोटो काढला आणि तो आता म्हटलं की थांब जरा वरातीला, इथूनच जा. थांबूया ना ऋषी, आता बघूया तिकडे जाऊन बघूया आता काय कसं आलंय. झोप आलंय, सध्या तरी आरामाची गरज आहे. तर आता जातोय जरा आराम करायला वरच्या घरात जिथे सामान ठेवलं. वाचलेत आता संध्याकाळचे 6 बरोबर. 6 वाजलेत आणि आम्हाला आमचे किरण दादा भेटलेले. भाईंदरला आमच्या इथेच राहतात. त्यांचंही हेच गाव आहे, म्हणजे इकडे सोनाली, म्हणजे रोहित आणि सोनालीचं लग्न होतं. तर सोनाली त्यांची भाची लागते. तर हा आहे किरण दादा. तर सोनाली यांची काकाची मुलगी, म्हणजे बहीण काकाची मुलगी. तर मस्त की झोप झाली आमची. खूप छान असा व्ह्यू आला. आलो तेव्हा रोहन दादाने आम्हाला इकडे व्यवस्था करून दिली, ते चेंज केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग इकडे झालो. हे किरणदाचं घर आणि हा किरणदा. तुम्हाला बाहेरून दाखवतो हे असं काही घर आहे. एक म्हणजे खूप छान अशी व्यवस्था केली दादाने, पण तो पण आता मुंबईला निघाला आणि वरत पण गेली ना. असं काही घर आहे. आता वरात वगैरे गेले मित्रांनो. हे गाव कसं एकदम आडगावात असल्याने ना, आता निघावं लागलं आम्हाला. खरं अंधार झाला की पूर्ण जंगल जंगल आहे, त्यामुळे निघायला नाही भेटणार. हा पण पूर्ण डोंगर आहे, इथं पुढे डोंगर आहे आणि इथून पण डोंगर. अगोदर फ्रेश होतो आणि बाईकवर भेटूया. जसं की लहानसं गाव आहे, ठराविक घर असलेली. चला तर मित्रांनो, आता फ्रेश झालोय ना, तर असं एनर्जी आली एकदम व्लॉग करायला. मगासपासून थकून आलेलो, तर लग्नामध्ये काय व्लॉग नाही केला. जेवलो, त्यानंतर रावाजीला भेटलो, डायरेक्ट या घरी येऊन झोपलो. किरण दादा फ्रॉम भाईंदर. तर एक बरं वाटलं, आता आवरतो आणि निघतो. अंधार झालाय, लांब जायचं.
मित्रांनो जाण्याची तयारी करतोय वाजीकडे. आता वरात नाचायची आपल्याला आणि अशी बॅग बांधावी लागते. हे शपथ. बस बस ऋषी, बस झाली. आता लटकव कशा तरी. हा टाक ही घे फक्त अशी. ह्याच्यात लटकवली तरी खूप जणी. ओके अशी काही बॅग बांधली घरी मॅसेज टाकतो आणि निघूया. तर चला मित्रांनो निघतो आता वाजेकडे. घेतला ना सगळं. ओके चला लाईट लावा. हा शाबाश. आपला एक फोकस बंद झालाय. या डाव्याकडच्या फोकसवर आहे आपण. निघालो. ए चल दादा किरण दा. अरे चल भेटू आपण. चल येतोय ना आता. नाही आता घरी. चल चल या संभव रात्री आता सकाळी दापोलीला जाऊ. चल चा होता किरणदा आणि इथे होतं लग्न. सगळं व्यवस्थित पार पडलाय कार्यक्रम आणि आता आपण जातोय घरी वाजेच्या वरातीला. खरंच मित्रांनो ही शाम एकदम मस्तानी आहे. त्यासोबत थोडी भीतीदायक पण वाटायला लागली. असं 15 किलोमीटरचा आता पॅच मारायचा आपल्याला. आपण येताना या गावी आलेलो चढ करून आणि आता जाताना आपल्याला उतार लागतोय. तर मी म्हणत होतो की ऍक्च्युली ते गाव आहे इकडेच. असा रोड गेला असा पण आपल्याला असं फिरून जावं लागेल. कारण जसा रोड असेल तसं आपल्याला जावं लागेल. आणि थोडा नवीनच रस्ता आहे त्यामुळे काही आयडिया नाही काय कसा खड्डा कुठे आहे कुठे स्लीप आहे अँड ऑल. तर चला जात तर आहे. तर बघूया कुठे बाहेर पडतो. एक किलोमीटर वर राईट मारायचं आपल्याला. आणि रोड थोडे खराब लागले. दोन्ही साइडला रान आहे जंगल वन. हे थोडे खराब रोड. त्याच्या बाजूला एक नदी. आणि चालली आपली गाडी हळूहळू. ऋषी पण बसलाय. थंडीला सुरुवात झाली आहे. दोघंही गारठलोय. एवढी थंडी नाही लागत आहे. नशीब जॅकेट्स आहे म्हणून बरं वाटतंय. चला आता मला वाटतं हायवेला राईड घ्यायचंय 850 मीटर वर. चला बल्ब दिसला समोर कसला तरी. हा रोड जवळ होता असं काय नाही. तो चढ होता ना रे. इथून गेलो असतो तर आपल्याला चढच लागला असता. हा मला वाटतं हायवे ना. ओके हा थोडा हायवे आहे. आणि जुन्या पूल वर वाहतूक बंद आहे. ए आय शपथ खराब रोड लागला. गावातला रोड बरा होता त्यापेक्षा. कुठून द्यायची गाडी. आता कोणत्या रोडला लागलो आम्ही काय गुगल पण दाखवत नाहीये. पण आहोत अजून 4 किलोमीटर आहे मित्रांनो. अरे जंगल एरिया आहे पूर्ण. जंगल एरिया आहे. वाजेचं गाव नाही माहित का. 100 meters turn right onto Birubali road. एटीएम ला घेऊ ना. उतर मित्रांनो. पोहोचलोय आपण बोर्लीला. तर मित्रांनो बोर्ली येथून लेफ्ट मारलाय. म्हणजे आम्ही जिथून आलो नवरीच्या म्हणजे सोनालीच्या गावावर तिथून राईट येतो आणि मुंबईवरून आलात की लेफ्ट. तर लेफ्ट वरून आता 4 किलोमीटर आतमध्ये गावात जायचं आता आपल्याला. उद्याचा नाही परवाचा दिवस जाऊया. परवा महाडला जाऊन तिथूनच निघूया ना. तिथे राहायचं नाही ना महाडला. तर मागची श्रीवर्धनवारी सिरीज बघितली असेल तर तुम्हाला हे रोड माहीत असतील. आता ना आम्हाला मस्त असं उतर ये बेडूक घाबरवतो वेड्या. तर आता आम्हाला असं चढ लागेल मस्त आणि डायरेक्ट परत डोंगरात. ही सगळी घर आणि हा बघा चढ तुम्हाला दिसत असेल बहुतेक. वा क्या चढ हे. ओ माय गॉड किती सुंदर हे रोड. आय लव्ह दिस रोड. आणि एक माती आली की काय ब्रिज बांधला वाटत. आयुष्य मध्ये या सगळ्या मेमरीज साठवून ठेवल्या. खूप वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये मी माझी गुर्रम चालवली आहे. पाऊस असू दे काळोख असू दे जंगल असू दे एकटा असू दे. गिअर पड. तर अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये चालवली आहे. बघ ना भेंडी वरती आलो डोंगरात तशी थंडी वाजायला लागली रे. रोड वाढवला रे हा. पण काम अजून टाइम लागेल ना काम करायला. ह्याला डेंजर रोड आहे. हो तर येऊ इथे रोडच नाही. ही काय रोड बघ असा. आपण कुठून आलो माहितीये. तेवढी समोर लाईटी दिसतायत बघ चमकते. तिथून आलोय आपण. हा फक्त एवढंच पूर्ण फिरून यावं लागतं. मधून रोड नाही ना. A few inches later. तर मित्रांनो वाजेच्या लग्नासोबत यांच्या वाडीमध्ये साखरपुडा चालू आहे. दादा वरती टाकू ना. काय डाता हे सगळं. आता बघ चालू आहे. हाय नमस्कार सगळ्यांचं सहर्ष स्वागत.
रोहितच्या हल्दीला फुल एन्जॉय. नाचले की नाही काल? गमरे काय खाताय? चणे खातोय भाजलेले. शिंगण्यांचा आस्वाद.
तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आता दोन वाजले आणि अजून रोहितची वरात आता भरायला स्टार्ट केली. आता रोहितला घरी घेऊन जात आहे. तुम्ही लेझिम डान्स, त्यानंतर काठीचा जो प्रकार होता त्याला काय म्हणतात माहीत नाही, पण तो खूप छान प्रकारे गेला, तो बघितला असेल. आता आपण जातोय वरात, शेवटच्या टप्प्यात आहोत वरातीच्या.
आता काय बोलताय? आता लेख मागायचे. काय मागायचे? लेख मागायचे, ब्लाऊज काढून घ्यावा. आता ह्या भावाकडे आहे ना, ती म्हणजे अशी मुलगी मागतात आमच्याकडे. हा दारात बसून. बरत नाही तुम्हाला दिला आवाज, पण तुम्ही आधी दुपारी विचारलं बाबांना. बरत हो खुर्ची घे. पाय पोकत नको, पाय जॉईंट कर. जॉईंट आवाज नाही असा म्हणतो. मागच्या रविवारी संजय रिकेमानी मारला सिक्स, आजपासून सोनारी माझी फिक्स. जोरात बोल जरा, ऐकू येऊ दे. आई वडिलांनी केलं लग्न, लग्नानंतर केलं कल्याण. रोहित रावांना मिला जावयांचा मान. थँक्यू. तुमचं काम साफ करून ये. काय जोरात जरा बोलले असते काय? जोरातच बोलली बाबा. बाय आता हे ठेव खाली जरा, इथे इथे बाई जरा मागे होतो. पाय पाडायचा पाय. मोठी का लहान, पण बहीणच पाहिजे. बाई तुझी लेख देशील. अरे तिला विचार, तिला विचार देशील. नाही बोलीच नाही करत येणार. ते पाय आहेत ना, मला सगळे डांगणार ठेव. उभी राहा, उभी राहा, लोक लवकर चेअर पुढे घे. पायावर उभी राहा. मी आणि तो उजवा पॅटाक पहिला खाती. सावका सावका बिंदास उजवा पॅटाक खाली आणि बेडरूम मध्ये जा सर. चाल 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 लावू दे. बाधी केली आम्ही जाणे उसको अंदर. कुठे कुठे आता वाजेकडे वळख ना. आपण सध्या तरी नवरीच्या घरी का? नवरीच्या घरी होतो. नवऱ्याच्या गावी.